नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जुलै महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला तेरावा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा व्हिडिओ सुरू करण्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओचे प्रश्न सुरू रिवाई करूयात कालच्या व्हिडिओतला आपला पहिला प्रश्न होता एफ स्टार सिक्स डी नावाचे दळणवळण उपग्रह नुकतेच कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे उत्तर आहे चीन सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये प्रस्तावित असलेली आशिया कप क्रिकेट स्पर्धा कोणत्या महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे उत्तर आहे जून दोन हजार एकवीस इस्रो मार्फत प्रक्षेपित करण्यात येणारा ॲमेझॉनिया वन हा खालीलपैकी कोणत्या देशाचा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे उत्तर आहे ब्राझील एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी प्रदर्शित झालेल्या शो ले या चित्रपटात डॅश डॅश ही व्यक्तिरेखा साकारलेले प्रसिद्ध हास्य अभिनेते जगदीप जाफरी यांचे नुकतेच निधन झाले आहे उत्तर आहे सुरमा भोपाली नेक्स्ट इंडिया ग्लोबल वीक दोन हजार वीस संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे उत्तर आहे ब्रिटन पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी भूखंडावरील अतिक्रमण रोखण्याच्या हेतूने ब्ल्यूज प्रणालीचे अनावरण केले आहे उत्तर आहे ओडिसा गुगल कंपनीने त्यांच्या गुगल प्लस या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचे नाव बदलून काय ठेवले आहे उत्तर आहे गुगल करंट्स खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मत्स्य उत्पादन दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे दहा जुलै भारत व युरोपियन संघाचे पंधरावे शिखर संमेलन दोन हजार वीस खालीलपैकी कोणत्या तारखेला आयोजित करण्यात येणार आहे तर हे संमेलन पंधरा जुलै दोन हजार वीस या तारखेला आयोजित करण्यात येणार आहे आणि कालचा शेवटचा प्रश्न होता असीम नावाचे संकेतस्थळ नुकतेच खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे उत्तर आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय हे होते आपले प्रश्न आता आपण आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर सध्या चर्चेत असलेले कोरोना कवच का काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आरोग्य विमा योजना कोविड नाईन्टीन महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाने नुकतंच आरोग्य विमा कंपन्यांना कोरोना कवच आरोग्य विमा योजना सादर करण्याची परवानगी दिली आहे उपचारादरम्यान होणारा सर्व खर्च या विमा योजनेतून दिला जाणार असून याद्वारे जवळपास पन्नास हजार ते पाच लाख रुपयांचा विमा उतरवला जाऊ शकणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन आरोग्य विमा योजना पुढचा प्रश्न भारतातील व आशियातील सर्वात मोठे व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डेटा सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र नुकतंच महाराष्ट्रातील नवी मुंबईमधील पनवेल या भागामध्ये भारतातील व आशियातील सर्वात मोठं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं डेटा सेंटर उभारण्यात आलेलं आहे या केंद्राला योट्टा एन यम वन असं नाव देण्यात आलं असून हे डेटा सेंटर अमेरिकेच्या योट्टा इन्फ्रास्ट्रक्चर आणि एन एम ये वन या कंपन्यांनी तयार केलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र महाराष्ट्र मॅपमध्ये बघा हा आहे महाराष्ट्र निर्मिती एक मे एकोणीशे साठ राजधानी आहे मुंबई राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधानपरिषदेमध्ये अठ्याहत्तर सदस्य आहेत महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकोणीस आणि लोकसभेवर अठ्ठेचाळीस सदस्य निवडून दिले जातात क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे पहिला आहे राजस्थानचा आणि दुसरा आहे एमपीचा लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक आहे सीमा गोवा कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरातचे संलग्न आहेत राज्य वृक्ष आहे अंबा राज्य फुल आहे तामन राज्य पक्षी आहे हरावत राज्य प्राणी आहे शेकरू प्रमुख लोकनृत्य आहे लावणी आणि एकूण जिल्हे आहेत छत्तीस पुढचा प्रश्न जम्मू व काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेजवळच्या संवेदनशील भागात बांधण्यात आलेल्या सहा मुख्य पुलांचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजनाथ सिंग राजनाथ सिंग हे सध्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत आणि यांच्याच हस्ते नुकतंच जम्मू व काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेजवळच्या संवेदनशील भागामध्ये बांधण्यात आलेल्या सहा मुख्य पुलांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलेलं आहे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे पूल सीमा रस्ते संघटनेनं विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केले असून यापैकी दोन पूल हे कथुआ जिल्ह्यामध्ये तर चार पूल हे जम्मूतील अखनूर जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेले आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ज्ञानेंद्रो निगोम्बाम म्हणजे बघा हे आहेत ज्ञानेंद्रो निगोम्बाम आणि यांची नुकतीच हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यापूर्वी हॉकी इंडियाचे अध्यक्ष होते मोहम्मद मुस्ताक अहमद परंतु त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे ही जी हॉकी इंडिया ही 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 एक, आहे ही भारतातील हॉकीची सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे हिची स्थापना वीस मे दोन हजार नऊ या दिवशी झाली असून मुख्यालय आहे नवी दिल्लीला उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यात खाजगी क्षेत्रात पंच्याहत्तर टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाणा नुकतंच हरियाणा राज्य सरकारने त्यांच्या राज्यामध्ये खासगी क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु यामध्ये क्लॉज आहे ज्या नोकऱ्यांचा पगार किंवा ज्या नोकऱ्यांमध्ये पन्नास हजारपेक्षा कमी पगार मिळतो त्याच नोकऱ्या पंच्याहत्तर टक्के स्थानिकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन हरियाणा नेक्स्ट खालीलपैकी कोणाची नुकतीच ब्रिटन भारत व्यवसाय परिषदेच्या म्हणजे यू के आय बी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जयंत कृष्णा हे आहेत जयंत कृष्णा आणि यांची नुकतीच ब्रिटन भारत व्यवसाय परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यापूर्वी अध्यक्ष होते रिचर्ड हेल्ट आता नवीन आहेत जयंत कृष्णा जयंत कृष्णा हे पंतप्रधानांच्या कुशल भारत अभियानाचे माजी सीईओ आहेत तसंच ते आता ब्रिटन भारत व्यवसाय परिषदेच्या सीईओ या पदावर नियुक्त होणारे पहिलेच भारतीय रहिवाशी ठरलेले आहेत या ब्रिटन भारत व्यवसाय परिषदेलाच इंग्लिशमध्ये युनायटेड किंगडम इंडिया बिझनेस काउन्सिल असं म्हटलं जातं भारत व ब्रिटन यांच्यामध्ये व्यापारिक संबंध सुधारण्याच्या उद्देशाने दोन हजार मध्ये याची स्थापना करण्यात आली असून मुख्यालय हे लेंडरमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष किंवा चेअरमॅन आहेत पॅट्रिसिया हेव्हिट पुढचा प्रश्न दलाई लामा यांच्या जीवनावर आधारित हिज होलीनेस द फोर्टीन्थ दलाई लामा अँड इलोस्ट्रेटेड बायोग्राफी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेनजिंग गे टेथॉंग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे हिज होलीनेस द फोर्टीन दलाई लामा अँड इलोस्ट्रेटेड बायोग्राफी नावाचं आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन दोन हजार वीस या वर्षामध्ये करण्यात येणार आहे दलाई लामा हे तिबेटचे एक सर्वोच्च धार्मिक निधी असून सध्या ते भारतातील हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला या ठिकाणी राहतात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांना विश्व शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट सध्या चर्चेत असलेले नादौन पोलीस स्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश हे नादौन पोलीस स्टेशन हे हिमाचल प्रदेशमधील हरिमपूर या जिल्ह्यामध्ये असून नुकतंच केंद्रीय गृह मंत्रालयाने या पोलीस स्टेशनला दोन हजार वीस या वर्षातील देशातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे हे प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश मॅपमध्ये बघा हा आहे हिमाचल प्रदेश निर्मिती पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर राजधानी आहे शिमला राज्यपाल बंडारू दत्तात्रय मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर विधानसभेमध्ये अडुसष्ट सदस्य आहेत लोकसभेमध्ये चार तर राज्यसभेमध्ये तीन सदस्य हिमाचल प्रदेशमधून निवडून दिले जातात सीमा जम्मू काश्मीर लडाख पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे संलग्न आहेत प्रमुख नद्या आहेत चिनाब रावी बिया आणि यमुना आणि प्रमुख भाषा आहेत हिंदी आणि पहाडी आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील दुसऱ्या व जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान नुकतंच राजस्थान क्रिकेट असोसिएशनद्वारे जयपूरमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं होतं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे हे क्रिकेट स्टेडियम जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार पंच्याहत्तर हजार प्रेक्षकांना बसण्याची क्षमता असणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक राजस्थान हे आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम मग पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे तर पहिल्या क्रमांकाचं अहमदाबाद मधील मोटेरा हे स्टेडियम जगातील पहिल्या क्रमांकाचं स्टेडियम ते आहे दुसऱ्या क्रमांकाचं आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि आता आहे तिसऱ्या क्रमांकाचं राजस्थानमध्ये उभारण्यात येणार आहे आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले देहिंग पटकाई अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन्स आहेत उत्तराखंड गुजरात हिमाचल प्रदेश आणि आसाम याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आता आपण अन अकॅडमी बद्दल थोडक्यात माहिती पाहूयात अन अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमी नुकतंच दहा जून पासून मिशन राज्यसेवा नावाचे फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे तसंच तस पंधरा जून पासून मिशन एस टी आय पी एस आय एस ओ दोन हजार एकवीस नावाचे फाउंडेशन बॅच लॉन्च केलेले आहे यामध्ये या दोन्ही या बॅच मध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या दोन्ही बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना डेली लाईव्ह लेक्चर्स स्ट्रक्चर कोर्सेस लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस आणि अनलिमिटेड ऍक्सेस मिळणार आहे अनअकॅडमीच्या बेसिक बॅचसाठी या फाउंडेशन बॅच फीस किंवा सबस्क्रिप्शन बघायचं झालं तर एका मंथचं सबस्क्रिप्शन आहे बाराशे साठ रुपयाला तीन मंथचं सबस्क्रिप्शन आहे तीन हजार एकशे पन्नास ला सहा महिन्याची फीस किंवा सबस्क्रिप्शन होतं पाच हजार चाळीस रुपये बारा महिन्याचं सहा हजार तीनशे रुपये जे पर मंथ फक्त पाचशे पंचवीस रुपये आणि जर हेच चोवीस महिन्यासाठी विचार केला तर चोवीस महिन्याचं फीस किंवा सबस्क्रिप्शन आहे सात हजार पाचशे साठ रुपये जे पर मंथ फक्त तीनशे पंधरा रुपये एवढं आहे आणि ज्याचा डेली विचार केला तीनशे पंधरा चा तर डेली ही फीस फक्त तुम्हाला अकरा रुपये एवढी द्यावी लागेल हे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला स्टडी फ्रॉम होम पर डे अकरा फीस होणार हे पहिला आपण त्यानंतर लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स स्ट्रक्चर्ड अँड फ्री स्पेशल क्लासेस आणि ही फीस भरण्यासाठी ईएमआयचा ऑप्शन देखील अनअकॅडमी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केलेला आहे सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलचा कोड वापरला एस पी एम पी एस सी हा कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा दहा टक्के डिस्काउंट देखील मिळेल ही फाउंडेशन बँक जॉईन करण्यासाठी